मोदी विरोधक असल्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून अण्णांनी आपल्याला व्यासपीठावर येऊ देण्यास मनाई केल्याचा आरोपही हार्दिक पटेल यांनी केलाय. तर अण्णांचे निकटवर्तीय विनायक पाटील यांनी हार्दिक पटेलांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण बघतोय की अण्णा हजारे यांचं उपोषण सुरू आहे आणि आजचा हा चौथा दिवस आहे. शेतकरी आंदोलन दडपण्यासाठीच भाजपच्या सांगण्यावरून खरं तर अण्णा हजारे यांनी मला नकार दिला स्टेजवर येण्यासाठी असं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. आणि शेतकरी आंदोलन लढवण्यासाठी अण्णांचा वापर आहे. चार पाच सात दिन बैठना है और बाद में गवर्नमेंट की ओर से ऐलान होना है. कुछ सेटिंग तो नहीं है इस मूवमेंट पर, क्योंकि आप देखो पूरा देश का किसान परेशान है. अगर ये सही मूवमेंट होती तो लोग क्यों नहीं जुड़ते जुड़ते. चलो मान लो कि यूपी से कोई किसान ना आए, चलो मान लो कि गुजरात से कोई किसान ना आए या महाराष्ट्र से ना आए. हरियाणा में सबसे ज़्यादा किसान और परेशान किसान राजस्थान नज़दीक पड़ता था, वहाँ से किसान आ सकते थे. बिल्कुल. तो ये स्थिति को समझने की बात है कि क्या हो रहा है, कहीं चूक तो हो रही है. त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही आहे. हार्दिक पटेल येणार हेही आम्हाला माहिती नव्हतं. मीडियाकडूनच कळलं की हार्दिक पटेल अण्णाला भेटायला येणार आहेत. आणि हार्दिक पटेल म्हणतात की मला का बोलवलं नाही, तर अण्णा हजारेने एक आचारसंहिता केलेली आहे सगळ्यांच्यासाठीच आहे, सगळ्या राजकीय पक्षासाठी आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला इथे व्यासपीठावर येता येणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाची माणसं इथे पब्लिकमध्ये बसू शकतात. अण्णा शेतकऱ्यासाठी काम करतात. हार्दिक म्हणलं की अण्णा हजारे भाजपला मिळालेले आहेत. अण्णा हजारेसारख्या एखाद्या मोठ्या माणसावरती ज्याने आपलं आयुष्य निष्ठेने घालवलं, त्या माणसावरती हार्दिक पटेलसारख्या जातीवादी नेत्यांनी, जातीय संघटनेसाठी काम करणाऱ्या नेत्यांनी अशा प्रकारचा आरोप करावा, त्याचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी खरं म्हणजे अण्णाची माफी मागितली पाहिजे आहे. घेऊन इथं अण्णाची माफी मागितले पाहिजे आहे की अण्णा कुठे आणि हार्दिक कुठे. अण्णाचं ध्येयक आहेत आणि हार्दिकचे ध्येयक आहेत. अण्णा देशासाठी लढतात, हार्दिक जातीसाठी लढतो. आपले पाय जमिनीवर असून आपली ताकद कमी आहे, त्यामुळे पंतप्रधान होण्यासाठी विचार करू शकत नाही. पण परिवर्तन होण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याला आमची साथ असेल असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं. यावेळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर भाष्य करणं टाळत पवारांनी टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो ॲपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. फ्रेंच अभ्यासक इटलियट अँडरसन यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय, अँडरसन यांनी केलेल्या दाव्यानुसार नमो ॲपवरील डेटा सुरक्षित राहील असा उल्लेख नमो ॲपवरच्या पूर्वीच्या सुरक्षा धोरणात होता. त्यानंतर वापरकर्त्यांच्या पुनर्परवानगीशिवाय हे धोरण बदलण्यात आल्याचा दावा अँडरसन यांनी केलाय. मात्र आता वापरकर्त्यांचं नाव, ईमेल, फोन नंबर, लोकेशन डिव्हाइसची माहिती आणि नेटवर्क कॅरियरची माहिती थर्ड पार्टीला जाऊ शकते असं नमो ॲपच्या सुधारित सुरक्षा धोरणात म्हणण्यात आल्याचा दावा अँडरसन यांनी केलाय. त्यामुळे सध्या हे ॲप वापरणाऱ्यांची माहिती सुरक्षित नसल्याचा त्यांचा दावा आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधलाय. नमो ॲपच्या व्यवस्थापनानं राहुल गांधींचे हे आरोप फेटाळले आहेत. राहुल गांधी और कांग्रेस पार्टी ने जब भी प्रधानमंत्री के ऐप की बात करी उसका डाउनलोड बिल्कुल तेजी से बढ़ा. एक बात और, प्रधानमंत्री जी की ऐप हर किस्म से सेफ है, सिक्योर है. लोग प्रधानमंत्री जी की ऐप को बिना अपनी किसी यूज़र डिटेल को दिए हुए भी यूज़ कर सकते हैं. आज इस ऐप के माध्यम से करोड़ों लोग प्रधानमंत्री जी से सीधा संवाद कर रहे हैं. पार्टी के तमाम कार्यकर्ता प्रधानमंत्री जी से सीधा जुड़े हुए हैं. प्रधानमंत्री जी की ये लोकप्रियता राहुल गांधी से पच नहीं रही है, इसीलिए वो इस ऐप पे सवालिया निशान उठाने का प्रयास कर रहे हैं.
संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, पण पोलिसांचा आदेश नाकारून एल्गार मोर्चासाठी कार्यकर्ते सीएसएमटी या स्टेशनवरती जमा झालेत. पोलिसांनी केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, मात्र मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आज भायखळा ते आझाद मैदान मोर्चा निघणारच असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. मोर्चाच्या निमित्तानं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला छावणीचं स्वरूप प्राप्त आलंय, मात्र मोर्चा दरम्यान गोंधळ निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचंही आंबेडकरांनी नमूद केलंय. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी एकबोटींपाठोपाठ संभाजी भिडेंनाही अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय. तर भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची मागणी रास्त असून संभाजी भिडे गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच दिल्लीला सुरू असणारे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला विरोध नाही असं स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी तुळजापूरमध्ये दिलं. सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांच्या कामाचा नेहमीच पंचनामा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता मंत्रालयातल्या कामकाजाचे वाभाडे काढलेत. विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे, मात्र मंत्रालयातला प्रत्येक माणूस नोचा ठप्पा घेऊन बसल्याचा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावलाय. चालत्या गाडीच्या चाकात खिळे घालून पंक्चर करण्याची वृत्ती मंत्रालयात असल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. पोलीस दलात गेल्या तीन वर्षात 30,000 विविध पदभरती केली आहे. पोलीस विभागाला 100% जागा भरण्याची परवानगी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. नागपुरात पोलीस विभागातील विविध विभागांची कार्यालय एकाच ठिकाणी आणण्याची कल्पना होती, मात्र त्याकरता आयुक्तालयाची सध्याची इमारत अपुरी पडत असल्यानं नवीन इमारतीचा प्रस्ताव पुढे आला. यातून नागपूर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकरता 6 मजली पोलीस भवनाची निर्मिती केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाच्या आजचा कामाचा शेवटचा आठवडा आहे. शुक्रवारी विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक खेळीचे पडसाद आज विधिमंडळाच्या कामकाजात उमटतील. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळतील, तर संख्याबळ जास्त असलेल्या विधान परिषदेमध्ये विरोधक परतफेड करण्याची शक्यता आहे. डॉ प्रकाश आंबेडकर यांच्या एल्गार मोर्चा आज चर्चेत राहणार आहे, तेव्हा भिडे गुरुजींना अटक करण्याचा मुद्दाही दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाज पत्रिकेत भरगच्च कामकाज असलं तरी कामकाज होण्याची शक्यता कमी आहे. वैद्यनाथ कारखान्याबाबत कोणाच्याही तक्रारी नसताना केवळ राजकीय दृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा डाव काही लोक रचत आहेत, म्हणूनच कारखान्याचा परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय अशी खंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये व्यक्त केली. औरंगाबादमध्ये महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे होते तेव्हा या कारखान्याबद्दल तक्रारी नव्हत्या, आत्ताही त्या कारखान्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत. अपघातात ज्यांच्या घरचे लोक दगावले त्यांच्याही तक्रारी नाहीत. हजारो शेतकऱ्यांचं भवितव्य ह्या कारखान्यावर अवलंबून आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हणाल्या. मुंबई आणि परिसरात आजही उष्णतेची लाट असणारे आणि हा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिलाय. मार्च महिना संपत असतानाच पारा 40 वर गेला आहे. आज सांताक्रूज इथं 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा 41 किंवा त्यापेक्षा अधिक डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 2011 41.3 तर 2013 40.5 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती, जे साधारण तापमानाच्या 8.2 डिग्री सेल्सिअसनं अधिक होतं. यापूर्वी 1956 मार्च महिन्यात सर्वाधिक 41.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, त्यामुळे उन्हात फिरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. चंद्रपुरात सूर्य आग ओकू लागला. शहर आणि आसपासचं तापमान 40 डिग्री आणि अधिक होत चाललंय. वाढत्या तापमानाचा परिणाम जंगलाच्या वणव्यात होतोय. चंद्रपूर शहराच्या जवळ लोहारा जंगलात लागलेल्या आगीनं वन्यजीव संकटात सापडले असून अद्याप वनविभागाचा एकही कर्मचारी या भागात फिरकलेला नाही. वाढत्या तापमानाची झळ जंगलाला बसतेय. लोहारा जंगलात वणवा पेटला असून मोठं जंगल क्षेत्र ह्या वणव्यात होरपळून निघालंय.
या भागात मौल्यवान वन्यजीव आणि वनसंपदा आहे. या आगीतून मोठे प्राणी स्वतःची सुटका करून घेतात, मात्र छोटे प्राणी ह्यात होरपळतात. अशातच हा वणवा नियंत्रित करण्याची जबाबदारी वनविकास महामंडळ या यंत्रणेकडे आहे. मात्र या यंत्रणेकडे आग विझवण्यासाठी तोकडी यंत्रणा आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणवा विझवण्यासाठी योग्य यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ नसणं ही मोठी चिंतेची बाब आहे. उजनी धरणातून काल रात्री सोलापूर सह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं. 12 दरवाजातून सध्या 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या उजनी धरणात 61.79% पाणी साठा आहे. यावेळी जवळपास 5 TMC पाणी सोडण्यात येणार असल्याचं उजनी विभागाकडून सांगण्यात आलंय. सुरुवातीला शनिवारी रात्री 9:30 पाणी सोडण्यात आलं. ऐन उन्हाळ्यात उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यानं सोलापूरकरांना दिलासा मिळालाय. कारण सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औंज बंधारा सध्या कोरडा पडलाय, तर टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी आणि पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. सोलापूरच्या औंज बंधाऱ्यात पाणी पोहोचण्यास अजून 10 ते 12 दिवस लागणार असल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर उजनीतून पाणी सोडण्यात आल्यानं प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून तांबडे मळा येथे शेतकरी संदीप भोर आणि राजेंद्र वाळके यांनी 1 वर्षापूर्वी 15 लाख रुपये खर्चून शेळीपालन व्यवसाय सुरू केला. त्यातून त्यांना कसबस 2 पैसे मिळत होते. मात्र रविवारी पहाटे शेळ्यांच्या गोठ्यावरतीच 5 ते 6 लांडग्यांच्या कळपानं हल्ला करून तब्बल 18 शेळ्या जागेवरच ठार केल्या, तर 8 शेळ्या गंभीर जखमी केल्या. यामध्ये भोर आणि वाळके यांचं नुकसान झालंय. पशुवैद्यकीय अधिकारी आणि मंचवर वनविभाग वनपालन या घटनेचा पंचनामा करतायत. कचरा कोंडीच्या गर्तेत सापडलेल्या औरंगाबाद शहराला संकटात सोडून अमृतसरला सहलीसाठी गेलेली औरंगाबाद मधली नेते मंडळी काल शहरात परतली आहेत. खास विमानानं 4:00 या सगळ्यांचं औरंगाबादला आगमन झालं. सहलीवरून परतलेल्या या सर्व नेते मंडळींचे चेहरे चांगलेच खुललेले दिसत होते. आपण सहलीला गेलो नव्हतो, तर शहरातला कचरा प्रश्न सुटावा यासाठी प्रार्थना करायला अमृतसरला गेलो होतो, असा अजब दावा औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना आणि मनसेसोबत कुठल्याही प्रकारची आघाडी शक्य नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 2019 निवडणूक विरोधी पक्षांसाठी अतिशय महत्वाची असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. मोदी पुन्हा विजयी झाले तर कदाचित ही शेवटची निवडणूक राहणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील राजा शिवछत्रपती हिंदी महानाट्य दिल्लीतील लाल किल्ला इथे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार आहे. या महानाट्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. या महानाट्याची निर्मिती बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. दिल्लीत पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर महानाट्य आयोजित करण्यात आलंय. जातीचा नसेल पण मातीचा आहे प्रश्न, भावाच्या भविष्याचा आहे या टॅगलाईन खाली ठाण्यातल्या राबोडीतल्या मदरसा आणि मस्जिद सिद्दीकी ए अकबर मध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी खेड्यापाड्यातून आलेल्या उमेदवारांची आंघोळीची तसंच राहण्या जेवणाची कोणतीही सोय पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. राबोडी भागातील क्रांतीनगर मधल्या मदरसा आणि मस्जिद सिद्दीकी अकबर मदरसाचं व्यवस्थापकीय मंडळाने पुढे येत तर ह्या तरुणांना मदतीचा हात दिला. या तरुणांची राहण्याची जेवणाची आणि आंघोळीची व्यवस्थाही मदरशात केली आहे. या उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी पंख्यापासून कूलरपर्यंतची सोय देखील इथे पुरवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात CNG आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किमती 3 ते 4% वाढण्याची चिन्ह आहेत. येत्या 1 तारखेपासून
नवे दर अस्तित्वात येतील. ऑक्टोबर 2017 पासून आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या दरात 5-7% वाढ झाली आहे. त्याच प्रमाणात देशांतर्गत सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन दरातही वाढ करण्यात आली आहे. पण आंतरराष्ट्रीय दरांनुसार देशांतर्गत गॅस उत्पादकांना मात्र जुन्या दरातच उत्पादन आणि विक्री करावी लागत होती. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 85 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं 31,835 रुपयांवर पोहोचलंय. जागतिक पातळीवर भावात आलेली तेजी आणि स्थानिक सराफांकडून वाढलेली खरेदी यामुळे सोन्याला झळाळी आली आहे. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून मागणी वाढल्यानं चांदीचा भावही प्रति किलो 50 रुपयांनी वाढून तो 39,600 रुपयांवर पोहोचला आहे. साईबाबांना दररोज किमान 1 कोटी रुपयांचं दान साईभक्त करतात. त्यात उत्सवांच्या दिवशी अधिकच भर पडते. साईबाबांना रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं तब्बल 75 लाख रुपये किमतीचं सोनं तर 3 लाखांच्यावर धान्य साईभक्तांनी दान केलं. रामनवमीच्या दिवशी श्री चन्नारेड्डी यांनी 32,30,000 रुपये किमतीच्या 1,133 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे आणि डॉक्टर आणि सौल नलिनी हावरे यांच्याकडे देणगी स्वरूपात सुपूर्द केल्यात. इतकंच नाही तर नागपूर येथील तानशूर साईभक्त विनायक गजानन मोखारे यांनी धान्य दान केलेलं आहे. मुंबई वांद्रे वरळी सिलिंगवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागतील. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. कारधारकांना 1 एप्रिलपासून एका बाजूला 60-70 रुपये मोजावे लागतील तर दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी 90 ऐवजी आता 105 रुपये मोजावे लागतील. मासिक पासच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. मासिक पासचे दरही 3,000 वरून 3,500 रुपये करण्यात आले आहेत. रशियातील सायबेरियातल्या प्रांतातल्या केमनोवा शहरात लागलेल्या आगीत 48 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 60 जण बेपत्ता असल्याची माहिती रशियन सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. केमनोवा शहरातील एका 6 मजली मॉललाही आग लागली. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर प्रथम आगीचा भडका उडाला. त्यानंतर 1500 चौरस मीटरच्या परिसरात आग पसरल्यानं मोठी दुर्घटना घडली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. केमनोवा शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून तब्बल 3,000 किलोमीटरवर आहे. दिनेश कार्तिकनं श्रीलंकेविरुद्धच्या धमाकेदार कामगिरीचं श्रेय व्ही व्ही लक्ष्मणला दिलंय. क्रिकेटरचं जेव्हा वय वाढतं तेव्हा तुम्ही किती धावा केल्या हे महत्वाचं नसतं तर त्यानं किती सामने जिंकून दिले हे महत्वाचं असतं असा सल्ला आपल्याला लक्ष्मणनं दिला होता असं दिनेश कार्तिकनं सांगितलं. याखेरीज आपली पत्नी दीपिका पल्लिकल हिनं काही आपली धमाकेदार खेळी पाहिली नाही कारण ती स्क्वॅश खेळाडू असून तिला क्रिकेटमध्ये फारसं रस नसल्याचं त्यानं सांगितलं. It's just not about that one day. I think there's been a lot of things that gone on before that, and all those things kind of helped me get to the place where I could play that knock, I guess. So if I have to go dig deep and see, it's been something that's been nice, something that I can fondly say that has been the best cricketing moment of my life, and I'm very happy with it. And having said all these things, I think it would be nice on my part to use this as a start and try and keep contributing in those ways to help the team win, and that's what I'm looking to do. पुण्यात आयोजित महापौर चषक कुस्ती स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यानं तुर्कस्तानचा मल्ल अहमद सिल्बिस्ट याला मात दिली आहे. लाल मातीत कुस्तीचा हा थरार रंगला होता. यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अहमद सिल्बिस्ट यांच्यात अटीतटीचा सामना झाला. डाव प्रतिडाव टाकून दोन्ही मल्लांनी एकमेकांना चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सुमारे 4 मिनिटं चाललेल्या या झुंजीमध्ये अखेर विजय चौधरीनं अहमद सिल्बिस्टला आसमान दाखवलं. वसंताच्या आगमनानं काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यालाही 4 चांद लागलेत. नितांत सुंदर अशा दल सरोवरच्या किनारी असणाऱ्या ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिपचा ताटवा बहरू लागलाय. काश्मीरचे पर्यटन मंत्री तास्किद मुफ्तींनी ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी आता खुलं केलंय.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.